आता यानंतर पुन्हा आपण एका महत्वाच्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाकडे जाणार आहोत. आज दिग्गज मार्गदर्शक इथे उपस्थित आहेत, पण बिझनेस म्हटल्यानंतर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऑटोमॅटिकली आपल्या ओठांमध्ये येतं. आणि ह्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्ष, एक कार्यक्रमाचं आजचं वैशिष्ट्य काय म्हणते, नेहमी मी कार्यक्रमांची सूत्रसंचलन करत असताना पाहुण्यांना खूप घाई लागलेली असते. म्हणजे मी जाऊ का, मला दुसरा कार्यक्रम आहे, पुढचा कार्यक्रम. पण ही दोन्ही मंडळी आहेत ना, कार्यक्रम सुरू झाल्यापासून जशी हसतात ना, संपेपर्यंत अशीच हसत राहणे, याच्यासाठी जरा जोरदार कार्य आणि माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे, एवढा छान बिझनेस करते, म्हणून ही व्यक्ती सारखी सारखी पुढे येते. मी बोलतोय सौ शुभांगी धिरोडकर मॅडम बद्दल, ज्यांनी गेली अनेक वर्ष पुरुषांनी व्यापलेल्या या उद्योग व्यवसायात त्या कार्यरत आहेत आणि अनेक उद्योजकीय संस्थांशी त्या संलग्न आहेत. आम्ही उद्योगिनी असो किंवा महाराष्ट्र चेंबर उद्योग व्यवसाय, विशेष करून सर्व स्तरातील महिलांचं सक्षमीकरण हा त्यांचा प्रमुख विषय आहे. आणि म्हणून मी आज त्यांना विनंती करतो, शुभांगी तिरोडकर मॅडम यांना, की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. व्यासपीठावरील मान्यवर, आजचे सत्कार मूर्ती, त्यांच्या बरोबर आले त्यांचे नातेवाईक, परिचित आणि मित्रमंडळी, आणि एक मेड फॉर इच अदर कपल असं त्यांना आपण म्हणू शकतो, तसं अर्थवेदचे अमित आणि रचना, या सगळ्यांचे मी पहिल्यांदा आभार मानते की मला इथे बोलवण्यात आलं. बक्षीस मिळणं ही खूप छान गोष्ट असते, पण मला वाटतं आज इथे आलं ते बक्षीस देणं हे त्याच्याहून छान आहे. कारण तुम्ही बक्षीस घेणाऱ्या व्यक्तीला माहीत असतं की आपण ह्या या चढ उतारावरून इथपर्यंत पोहोचलेलो आहोत, पण जेव्हा तुम्ही बक्षीस देता तेव्हा तुम्ही त्या बक्षीस घेणाऱ्याच्या आनंदात सहभागी झालेलं असतात आणि तुमचा आनंद स्वीकृत होतो. मी साधारण 37 वर्षापूर्वी सिमेंट इंडस्ट्रीमध्ये नवी मुंबईमध्ये कार्यरत होते, म्हणजे आमच्या सिमेंटच्या एजन्सीज होत्या बकुली म्हणून. मी जेव्हा दुकानात बसायचे तेव्हा गिराईकमध्ये कॉन्ट्रॅक्टर वगैरे यायचे, आणि टॉकिंग वे बॅक इन 82 तेव्हा ते यायचे आणि परत पाठी द्यायचे त्या मॅडमला त्या सिमेंटमध्ये नाही द्या. मग 2-3 दिवसांमध्ये साप नाही आहे त्या, मी आणि माझ्या मिस्टरांनी दोघे मिळून म्हणाले तसं की लक्ष्मी नारायण तसं मिस्टरमध्ये इंजिनियर होते, मी सध्या इंडियन एरोस्पेस होते, त्याच्या अगोदर लंडनला मी 2 वर्ष कम्प्युटरमध्ये त्या काही 78 कम्प्युटर्समध्ये होते. 32 वर्ष बिझनेसमध्ये तेव्हाच्या वेळेला कसं होतं की महिला म्हटल्यावरती तिच्याशी बोलणं नाहीच, पण आज मला सांगायला आनंद होतो की साधारण 10-12 वर्षानंतर या वेगवेगळ्या म्हणजे त्याला बाळ म्हटले, पण डी वाय पाटील संपूर्ण राईट फ्रॉम इंजिनिअरिंग अमरावती कॉलेज पासून तर स्टेडियम पर्यंत इच अँड एव्हरी बॅग सिमेंट ही दिलेली आहे. म्हणजे एका वेळेला 1,20,000 बॅग्स दिल्या जायच्या, तेव्हा फॅन्स नुकते आले होते, त्यामुळे ट्रक नंबर वगैरे हे सगळं करणं एक मजा होती आणि आहे एन्जॉय. बिझनेसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय असेल, मी सल्ला वगैरे देत नाही, पण यू हॅव टू एन्जॉय व्हॉट यू डू, जे काही तुम्हाला असेल, आणि ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. करना पडता है हे नाही, मला करायला आवडतं आणि मी करते. अजून एक मला वाटतं की हा जो सत्कार तुमचा आहे हा तुला मिळालेला सत्कार आहे, पण तुझ्याबरोबर तुझ्या घरच्यांचा सत्कार आहे. कारण तुम्ही जेव्हा तुमची पहिली ऑर्डर घ्यायला जातात तेव्हा तुम्ही यू आर विथ टेन्स, पण तुमच्या पाठीमागे उभं राहिलेले आई बाबा नवरा बहीण भाऊ यांच्या मनात कुठे दुखदूक असेल, काय होणार माझ्या मुलाचं, मिळणार का माझ्या मुलीला ही ऑर्डर, तर हे त्यांच्या तुमच्याबरोबर दे आर देर. घरी खूप वेळा रिजेक्शन्स असतात, पण रिजेक्शन झाल्यानंतर ते सहन करायची ताकद तुम्हाला तुमचं फॅमिली मेंबर देतात. सो यू हॅव टू ऑलवेज से की हा पुरस्कार आमचा आहे, नॉट माझा आहे, एक मला सांगावं असं वाटतं. आज मी गेली 10 वर्ष सोशल एंटरप्रेनर आहे, म्हणजे बिझनेस तर चालू आहे, माझी सेकंड जनरेशन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन डेव्हलपिंग ऑफ बिझनेस. सेकंड जनरेशन माझा मुलगा जेव्हा 10वीची परीक्षा झाली 3 महिने त्याला मी दुकानात बसवलं गल्ल्यावरची बस आणि काम कर. इंग्लिश मिडियममध्ये होता, 1979 मध्ये गोंधळ व्हायचं, गिराईक आमचे असायचे ते कडिया, मग
त्याला लिहून दिलं होतं 79 म्हणजे काय, 89 म्हणजे काय. तर मुलामध्ये बाबा तुला येत नाही असं सांगण्याच्या ऐवजी तुला ह्या रीतीने कर सोल्युशन देण्याचा प्रयत्न तुम्ही करावं. सोशल एंटरप्रेनर, मी नवी मुंबईत राहते आणि अनेक सामाजिक संस्थांशी माझा संबंध आहे आणि माझं जे काही नॉलेज आहे ते मी त्यांच्या बरोबर शेअर करते. आम्ही उद्योगनीतर्फे महिला, बऱ्याच महिलांना आम्ही इथे दोघे तिघे जणी आलेलं आहे तर 1-to-1 त्यांच्याबरोबर डिस्कशन केल्यामुळे त्यांना वाटतं की हा या मॅडमला जमल्या म्हणजे मला नक्कीच जमणार आणि त्यांना एक प्रकारची एक स्फूर्ती येते. आज मी एक मगाशी पहिल्यांदा आपल्याला सांगितलं या आपल्या मॅडमनी की आय जस्ट सॉ. आता हे आहे, मला काही कारणामुळे स्टिरॉइड चालू आहे आणि इन्सुलिन पण चालू आहे. तर मी माझ्या मी तेवढी टेक्निकल सावीन असल्यामुळे मला ॲप वगैरे आज कळलं, पुढच्या 18 नक्कीच ते लोड करेन. पण मी असं एक पॅकेट माझ्याबरोबर पर्समध्ये ठेवते, त्याच्यात मी कुठली मेडिसिन्स घेते आणि कुठली कुठल्या डॉक्टरना कॉन्टॅक्ट करायचा, कारण फोन तर लॉक असतो. तर प्रत्येकाने हे जर असं पर्समध्ये ठेवलं, माझ्या पर्समध्ये किंवा बरोबर, तर हे खूप फायद्याचं होईल. आणि अजून एक समाजाचं देणं, तुम्ही बिझनेस करता त्यात एक जाणीव ठेवा की तुमच्या बरोबर अजून एका गरजू माणसाला तुम्ही मदत करा आणि यू विल बी तुम्हाला ते एक गोष्ट झाल्यामुळे तू समाधान म्हणतात ना ते तुम्हाला मग सगळ्या लोकांना सगळ्या अवॉर्डीजला माझं पुनश्च एकदा अभिनंदन आणि अशीच तुमची प्रगती हो. आणि रचना आणि अमित यांचे 25वा जो कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला पण नक्की मी येणार आहे. आणि तेव्हा 9 कोटीवाला आपल्याला उद्योजक व्हायला, 900 कोटीवाला तेव्हा नक्कीच तयार असेल किंवा 9000 कोटी तो नक्की. अतिशय मुद्देसूद असं मार्गदर्शन म्हणेल मी. काही काही भाषणांना भाषण म्हणतात, काही काही भाषणांना मार्गदर्शन म्हणतात आणि काही काही भाषणांना संवाद म्हणतात. मॅडम आपण संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आणि या माऊलीच्या बोलण्यातच वात्सल्य घडलेलं आहे. आता स्त्री म्हटल्यानंतरच वात्सल्य, म्हणजे मी जरी कधी कितीही मोडताला किंवा इथे म्हणालो की स्त्री पुरुष लक्ष्मी नारायण तरी सुद्धा तुमच्या अस्तित्वाशिवाय आम्ही जन्मच घेऊ शकत नाही. त्यामुळे खरोखरच अशा सगळ्या स्त्रियांना सलाम, त्यांच्या वात्सल्याला सलाम. आज मॅडम इथे आले आणि म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी मी श्री अमित बागवे, ट्रेनिंग क्षेत्रातील एक खूप मोठं नाव, खूप मोठं व्यक्तिमत्व संतोष कामेकर सर इथे उपस्थित आहे, मी त्यांना इथे आमंत्रित करतो. आणि मराठा बिझनेस फोरमचे श्री राजेंद्र साळवी यांना विनंती करतो की त्यांनी सौषमांगी तिरोडकर मॅडम यांचा इथे यथोचित सन्मान करावा.